एंड वेलकम टू न्यू वुमन। बदलत्या काळाबरोबर बदलत असलेली आजची स्त्री, तिचं अस्तित्व आज वेगवेगळ्या क्षेत्रात अधोरेखित झालंय। तिची स्वप्न बदलली आहेत आणि ती पूर्ण करण्याची क्षमताही तिच्यात आहे। म्हणूनच नव्या शतकातल्या नव्या स्त्रीसाठी आमचा खास शो न्यू वुमन। आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत स्पेशल नॉनव्हेज रेसिपी, स्पेशल ऍक्सेसरीज कलेक्शन आणि आजपासून जाणून घेणार आहोत मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी आणि त्याचे विविध राशीच्या महिलांवर होणारे परिणाम। सुरुवातीला स्टे फिट, जाणून घेऊया जिम गोल्स साठी स्पेशल गाईडलाईन्स जिम एक्सपर्ट लीना मोगरेकडून। हाय, वेलकम टू न्यू वुमन। मागच्या एपिसोडमध्ये आपण खूपशा बेसिक गोष्टी बघितल्या फिटनेससाठी आणि स्त्रियांसाठी। यावेळेस आपण थोडंसं ऍडव्हान्स्ड वेट ट्रेनिंगचा विषय हा टॅकल करणार आहे। वेट ट्रेनिंग म्हणजे काय? खूपशा बायकांना असं वाटतं वेट ट्रेनिंग म्हणजे मोठे मोठे वेट उचला आणि मोठे मोठे मसल्स येणार तुम्हाला, पण असं काहीही होऊ शकत नाही। कारण विमेन बेसिकली तुमच्यामध्ये असं इस्ट्रोजेन हा हॉर्मोन आणि मेनमध्ये पुरुषांमध्ये असतो टेस्टोस्ट्रॉन। तर जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता तेव्हा तुमचं लीन मसल टिश्यू वाढतं। द बेस्ट थिंग, बेस्ट वे वेट ट्रेनिंग चालू करण्यासाठी पहिली एक असेसमेंट करून घ्या आपल्या जिममध्ये, बी विथ अ ट्रेनर, सर्टिफाईड ट्रेनर, आणि पहिले मशीन्सनी चालू करा। जेव्हा विमेन स्त्रियांना वेट लूज करायचं असतं तेव्हा एरोबिक्सनी फक्त काम चालू नाही शकत। तुम्हाला एरोबिक्स आणि वेट ट्रेनिंग ह्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला वेट लूज करायला पाहिजे। कारण जेव्हा तुम्ही एरोबिक्सनी वेट लूज करता एवढंच तुम्ही सरळ होता, पण जर का तुम्हाला कर्व्स पाहिजे असतील, तुम्हाला छान शोल्डर्स पाहिजे असतील, टोन्ड बॉडी पाहिजे असेल, फ्लॅट ॲप्स जे असतील, तर यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट त्याच्यावरती, वेट ट्रेनिंगवर कॉन्सन्ट्रेट करायलाच पाहिजे। ही गोष्ट सगळ्यात बेस्ट आहे ऑस्टिओपोरोसिससाठी। जसं जसं तुमचं एज वाढतं, जेव्हा तुम्ही 30 वर्षाचे होतात किंवा 35 वर्षाचे होतात तेव्हा तुमचा एजिंग प्रोसेस हा चालू होतो, आणि त्या एजिंग प्रोसेसमुळे तुमचे बोन्स असतात जे हाडं असतात आपली ती ठिसूळ व्हायला लागतात, त्याच्यातलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं। तर कॅल्शियम सप्लिमेंट हे तुम्ही घ्यायला पाहिजे आफ्टर द एज ऑफ 30। आणि दुसरं म्हणजे वेट ट्रेनिंग करायला पाहिजे, कारण वेट ट्रेनिंगमुळे तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतात, तुमचे जॉईंट स्ट्रॉंग होतात। सो ऑस्टिओपोरोसिस इज वन व्हेरी गुड कंडिशन दॅट कॅन बी रिव्हर्स्ड वेअर यू टॉकिंग अबाउट वेट ट्रेनिंग फॉर विमेन। दुसरं आहे, विमेनमध्ये खूप पर्सेंटेज फॅट असतं कम्पेअर्ड टू मेन, आणि जर का तुम्ही हे लीन मसल टिश्यू आणि वेट ट्रेनिंग चालू केलं तर ते पर्सेंटेज फॅट कमी होतं, बिकॉज तुमचं बीएमआर बेसल मेटाबॉलिक रेट वाढतं वेट ट्रेनिंगने। तर आज आपण थोडंसं अपर बॉडी वेट ट्रेनिंग बघणार आहोत, जे तुम्ही साधे वेट्स करून घेऊ शकता, एक स्विस बॉल घेऊन करू शकता। वर्कआउट करण्याचे फायदे असे आहेत की तुमचे ॲब्स आणि लोअर बॅक हे जास्ती स्ट्रॉंग होतं, कारण युअर बॅलन्सिंग इट्स अन अनस्टेबल सर्फेस। आणि जे तुमचे बेंचेस असतात वेट ट्रेनिंगसाठी, जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग बेंचवर ठेवता दॅट टाइम यू आर ऑलरेडी सपोर्टेड बाय अ व्हेरी स्ट्रॉंग सर्फेस, तर त्यामुळे तुम्हाला ॲब्स आणि लोअर बॅकला खूप सपोर्ट मिळतो अँड यू आर वर्किंग आउट ऑन युअर चेस्ट अँड दिस इज एक्सलंट फॉर विमेन। कारण विमेन नीड टू कॉन्सन्ट्रेट अ लॉट ऑन देअर एबडॉमिनल्स, एव्हरीबडी वॉन्ट्स अ फ्लॅट स्टमक टू वेअर ऑल टाइट वेट। द नॉर्मल पोझिशन, यू टेक द वेट अँड यू पुट इट नेक्स्ट टू युअर चेस्ट। वी आर डुईंग अ चेस्ट प्रेस, आपण इथे चेस्ट प्रेस करतोय आणि हे डंबल्स होल्ड करू, एल्बोज आर स्ट्रेट अँड दे गो अप। यू एक्झेल, जेव्हा तुम्ही वरती जाता एक्झेल इन हिल, एक्झेल इन हिल। हे जे तुम्ही रेपिटेशन करता हे 12 ते 15 रेपिटेशन आणि त्याचा एक सेट, असे तुम्ही 3 सेट करायला पाहिजे। दॅट इज वेन युअर चेस्ट मसल गेट स्ट्रॉंग। या एक्सरसाइजनी तुमचं बस्क वाढत नाही, दिस इज टू मेक द चेस्ट मसल मोर टोन्ड आणि मेक युअर चेस्ट स्ट्रॉंग। ह्याच्यामध्ये सपोर्टिंग मसल्स आहेत तुमचे शोल्डर्स, बायसेप्स आणि ट्राइसेप्स। सो फीलिंग गुड? तुमचं
टायर काही असो त्याला तितकीच ताजेशी ऍक्सेसरीज असणं महत्त्वाचं असतं, कारण या ऍक्सेसरीज तुमचं फॅशन स्टेटमेंट बनवतात. म्हणूनच एक फेरफटका अशाच एका ऍक्सेसरी शॉपमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी धारिणी. एनव्ही शॉपमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता तरुण मुलीला हे सगळं लले आवडतं. हे सगळं एथनिक वेअर आहे, हे सगळं पार्टी वेअर आहे. तुम्ही बघू शकता डायमंड आता इन आहे. इथे पण बघा तुम्ही, हे सगळं हँडमेड वस्तू आहे. नॅचरल मीडमध्ये बीडमधून सगळं बनवलेलं आहे. वेगवेगळा कलर, वेगवेगळी डिझाईन बनवलेली आहे. आणि आमची एक लाईट वेटेड इयरिंग आहे, त्याचा तुम्ही ड्रॉप चेंज करू शकते. सगळ्या ड्रेसवर पण चालते, कुर्तीवर पण चालते, मुली पण घालू शकते ना. आपण सर्वच वयाची स्त्रियांसाठी आहे हे. व्हेरी लाईट वेटेड अँड यू कॅन चेंज द डाऊनर ड्रॉप. आता आपण नेकलेस कडे वळूया. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारांचे आहे. हे सर्व नॅचरल बीडमध्ये बनवलेलं आहे. कुठलाही प्रकारचा नॅचरल बीडचा वापर करून आपण वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकतात. आपण इम्पोर्टेड पर्लचा उपयोग करून, नॅचरल बीडचा उपयोग करून सगळं बनवलेलं आहे. इथे पण आपण ग्रीन कलर घालू शकतो. कुठलाही कलरचा वापर करून हे बनवू शकतो. आणि आता खवयांसाठी एक स्पेशल रेसिपी, झणझणीत आणि चमचमीत, नॉनव्हेज असूनही झटपट होणारी. नमस्कार, सचिन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्या बरोबर सचिनचं खूप जुनं किंवा 44 वर्षापूर्वीचं, पूर्वीपासून फेमस जे सुकी कोलंबी आहे, ह्या रेसिपीची तुम्हाला माहिती देणार आहे. ह्या रेसिपीसाठी आपल्याला बारीक कापलेलं लसूण, बारीक कापलेलं आलं, बारीक कापलेली मिरची, एक 15-20 कोलंबी मीडियम साईज, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, सचिनचा फेमस जो वर्षभर मसाला बनवून ठेवतो तो मालवणी मसाला, तेल आणि मीठ. एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये किंवा टोपामध्ये थोडं तेल, कोलंबी, एक कापलेला बारीक चिरलेला कांदा, अर्धा किंवा पाव टोमॅटो, बारीक चिरलेला 1/2 चमचा आलं, 1 चमचा भाजलेला लसूण, 1 चमचा हिरवी मिरची, 1/2 चमचा मालवणी मसाला किंवा तिखट. चमचा हळद. हे सगळं मसाला जो आहे व्यवस्थित कोलंबीला लागल्यावर डायरेक्टली गॅसवर ठेवू. ह्याला अजिबात पाणी घालायचं नाही, कारण कोलंबीला पाणी सुटतं. गॅस बारीक करून फक्त पॅनवरती झाकण ठेवून किंवा कढईवरती थोडं झाकण ठेवून थोडी वाफेवर शिजवून घ्यायची कोलंबी.
आता आपली कोलंबी वाफेवर शिजली असावी. आता त्यात आपण थोडस स्वादानुसार मीठ, फ्रेश खोबरं, किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ही घालून ही पुन्हा एकदा जरा गॅस मोठा करून परतून घ्यावी. आपली ही सुकी कोलंबी जी आहे ती तयार आहे खाण्यासाठी. ही प्लेट मध्ये सर्व केल्यानंतर थोडी वरण कोथिंबीर चिरलेली आणि एखादा टोमॅटो स्लाइस, त्यावर लिंबू. ही आपली सुकी कोलंबी तयार आहे. मेडिकल एस्ट्रॉलॉजी म्हणजे वैद्यकीय ज्योतिषशास्त्र. विशिष्ट ग्रहांचा प्रत्येक राशीच्या महिलांच्या प्रकृतीवर वेगवेगळा परिणाम होत असतो. काय आहे मेडिकल ज्योतिषशास्त्र आणि त्याचबरोबर कशी सांभाळू शकता तुमची प्रकृती, जाणून घेऊया ज्योतिषरत्न प्रीती कुलकर्णी यांच्याकडून. मेडिकल एस्ट्रॉलॉजी म्हणजे वैद्यकीय ज्योतिषशास्त्र म्हणजे काय बरं? मुळात ज्योतिषशास्त्राचा आपल्यावर काय परिणाम होत असतो? सूर्याची किरण जशी पृथ्वीवर येतात आणि प्रकाशमान करून टाकतात पृथ्वीला आणि त्याच्या किरणांचा शरीरावर परिणाम होतो, म्हणूनच जीवनसत्व आपल्याला प्राप्त होत असतात. डी जीवनसत्व, ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, त्याचे शुभ परिणाम आपण पृथ्वीवर बघत असतो. अर्थातच सूर्य हा फक्त पृथ्वीकडे नाही तर चंद्र, शनी, बुध सगळ्या ग्रहांना प्रकाश किरण देत असतो. अर्थातच हे प्रकाश किरण एकमेकांकडे परावर्तनाची क्रिया ही ग्रहांमध्ये सुरू असते. म्हणजे चंद्र हा पृथ्वीला प्रकाश परावर्तित करतो, म्हणूनच आपल्याला चंद्राचं दर्शन होतं. 7% प्रकाश किरण चंद्र हा पृथ्वीकडे पाठवत असतो. अर्थातच त्याचप्रमाणे बुधही पाठवत असतो, शनी पाठवत असतो, मंगळ पाठवत असतो, गुरु पाठवत असतो. म्हणजे एकंदरीतच हा परावर्तनाच्या क्रियेचा एक भाग झाला. त्यामुळे प्रत्येक ग्रहाचे किरण आपल्या पृथ्वीपर्यंत येतात आणि हे किरण पृथ्वीवर आल्यावर प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये बदल घडतात. जसं चंद्राच्या किरणांनी सागराला भरती आणि ओहोटी येते, कारण एक मॅग्नेटिक फील्ड सागराच्या भोवती तयार होतं आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे सागराला ओहोटी येते आणि भरती येते. अर्थातच माणसाच्या शरीरात सुद्धा पाणीच आहे. 90-93% पाणी माणसाच्या शरीरात आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीराभोवती सुद्धा पौर्णिमेला आणि अमावस्येला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्याच्यामुळे ह्या शरीरांतर्गत आपल्या बदल घडतात. म्हणून बीपी हाय होणं, लो होणं अशा क्रिया घडतात. आणि प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार, प्रत्येकाच्या नक्षत्रानुसार आणि प्रत्येकाच्या राशीनुसार त्याच्या शरीरामध्ये काय बदल घडणार आहे, त्याचं आरोग्य कसं राहणार आहे, त्याच्या आहारात काय बदल हवे आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय बदल केले पाहिजे, त्यांनी काय व्यायाम केला पाहिजे, वजन वाढवायचं असेल तर काय खाल्लं पाहिजे, वजन कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे, मुलींना ज्यावेळेस वयात येत असताना काही भावना होत असतात, शरीरांतर्गत बदल होत असतात, त्यावर आईने कसा कंट्रोल मिळवला पाहिजे, पाळी येत असताना, मासिक धर्म येत असताना मुलींशी कसं वागलं पाहिजे, त्यांच्या शरीरासाठी त्यांना काय आहार दिला गेला पाहिजे, काय आहार वर्ज्य केला गेला पाहिजे. अर्थातच आपल्या स्वभावामध्ये तमोगुण असतो, रजोगुण असतो, सत्वगुण असतो. तमोगुण कसा कमी करता आला पाहिजे आणि सत्वगुण कसा वाढवता आला पाहिजे. अर्थातच सत्वगुण असतो, तमोगुण कसा कमी करता आला पाहिजे आणि सत्वगुण कसा वाढवता आला पाहिजे. अर्थातच उपवास करताना कुठला बरा आहार घेतला पाहिजे, त्यासोबतच
गरोदरपणात कुठल्या राशीच्या व्यक्तींनी कुठल्या स्त्रीने कसा आहार घेतला पाहिजे, त्यासोबतच करिअर करत असताना आपण राशीनुसार आपण काय आहार घेणार आहोत, त्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि अर्थातच आपली निर्णय क्षमता योग्य येईल. करिअर कुठलं करायचंय म्हणजे आपल्या शरीराला ते सूट झालं पाहिजे. प्रत्येक राशीचे गर्भसंस्कार वेगळे वेगळे असतात, कारण येणाऱ्या बाळावर संस्कार झाले पाहिजे. तसे आईच्या मरे झाले पाहिजे की नाही, आई किती आनंदी आहे, आई कुठल्या प्रकारात आनंदी राहू शकते आणि तिचा आनंद कसा असेल, तिने गर्भ ज्यावेळेस असतो त्यावेळेस तिने काय आहार घेतला पाहिजे, कुठल्या महिन्यात कुठल्या प्रकारात कसा आहार तिला दिला गेला पाहिजे, तिच्या राशीनुसार हे ठरवता आलं पाहिजे. कारण मेष राशीला तमोगुणाचा आहार चालत नाही, पित्त प्रकृती असते. पण आमच्या मिथुन राशीच्या व्यक्तींना मात्र डाळींचा आहार किंवा साधा हलका आहार, शाकाहाराचा आहार अतिशय उत्कृष्ट मानवतो. अगदी हेच मी आपल्या सगळ्यांसमोर आजपासून ह्या सेगमेंटमध्ये मांडणार आहे. 12 राशीनुसार मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी काय म्हणते, तुमची प्रकृती, तुमचं आरोग्य, तुमचं करिअर, तुमचं येणारं पूर्ण आयुष्य, जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत कसं असलं पाहिजे, आज आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीची सायंटिफिक दृष्ट्या आणि आपण काय माहिती देऊ शकणार आहोत ते एक फक्त चुळूक बघितली. पण पुढच्या आठवड्यापासून आपण राशींना सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक राशीच्या दृष्टिकोनातनं तिची प्रकृती हे बघणार आहोत. एक पाऊल पुढे.